आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. पूर्वी 4 वार्डचा प्रभाग होता तर आता 3 वार्डांचा 1 प्रभाग असल्याने मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असून यावर एकूण 485 नागरिकांनी आक्षेप नोंदविला. प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवसापर्यंत आक्षेप नोंदवण्यात येत होते. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना मतदार यादीही बघण्यासाठी मिळाली नाही. या दरम्यान अनेकांची नावे मतदार यादीतून गहाळ असून काहींची नावे दुसऱ्याच प्रभागाच्या मतदार यादीत आहेत. राज्यभरातील महानगरपालिकांनी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये दोष आढळून आल्याने आता निवडणूक आयोगाला मतदार यादी प्रसिद्ध करणे, हरकत मागवणे, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. यावर 3 जुलैपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. शहरातील 485 नागरिकांनी प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवली आहे. यात सर्वाधिक 117 आक्षेप आशीनगर झोनमध्ये तर सर्वात कमी 21 आक्षेप धरमपेठ झोनमध्ये नोंदवण्यात आले. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. Oh, yes.